हेलो गाइज एंड वेलकम बैक टू अनदर व्लॉग। तो मित्रांनो, जसं की तुम्ही सर्वजण यूट्यूबवरती सध्या सर्च करताय माझ्या चॅनलवरती की अहमदनगर शहरापासून फिरण्यासारखे असे कोणते कोणते प्रेक्षणीय स्थळ आहेत, तर मित्रांनो त्यापैकीच एक गोरक्षनाथ गड म्हणजे जो की मांजरसुंबा या गावामध्ये आहे। तर आज या ठिकाणी मी आलेलो आहे मित्रांनो खास तुम्हाला हे प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी। तर पोहोचलो मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता पायथ्यापाशी, लवकरच वरती जाऊयात। मंदिर कसे काय आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळणार आहे मित्रांनो, त्यामुळं आजच्या या ब्लॉगवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। आणि आजचा ब्लॉग जर आवडला तर काय करायचं असतं ते तुम्हाला माहिती आहे, तर चला लगेचच आपण वरती जाऊयात। फायनली मित्रांनो आपण आलोय वर मंदिराच्या मुख्य परिसरामध्ये। तर चला आता पहिले दर्शन घेऊयात आणि मग इथला संपूर्ण परिसर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो। तुम्ही या कधी तुम्हाला पाहायला मिळेल, हे पा डायरेक्ट एकदम खाली आहेत। जर आंब्याची जर कधी फळं आलेत ना याला हाताने तोडू शकता तुम्ही, इतकं भारी आहे। हा संपूर्ण असा खोल दरीचा परिसर आहे आणि इकडे हे डायरेक्ट मंदिर असं, हे पा इकडनं तुम्ही जर पाहताल ना तर समोरच तुम्हाला वांबोरी गाव दिसेल पा। हे पा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे जे समोर गाव दिसतंय ना मित्रांनो हे वांबोरी गाव आहे। तर छोटासा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो, आता मला काही या ठिकाणचं जास्त माहिती नाही, सोनू भाऊ या ठिकाणी नेहमी येत असतात तर ते आत्ता शिक मला सांगू राहिलेत। आम्ही दर्शन घेऊन आलो मुख्य मंदिरामध्ये आणि मग ते आता मला सांगू राहिलेत की बाबा आपल्याला पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं होतं आणि मग आतमध्ये मेन भगवान गोरखनाथांचं दर्शन घ्यायचं होतं। भाऊने आपलं दर्शनाचं सगळं म्हणजे जे काही हे असते ना सिरीज ती चुकवली आहे, तर आता जाऊया। ठीक आहे, नो प्रॉब्लेम, देव सगळं माफ करतो, स्वच्छ मनाने जर केलं असेल तर देव माफ करतो। तर आता जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात, तर चला तुम्हाला आता गणपती बाप्पांचं या ठिकाणचं मंदिर दाखवतो। चलो कसं वाटतं मित्रांनो आजचं आहे आपलं गोरक्षनाथांचं मंदिर, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तसं तर जस्ट आत्ताच आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो, आता इथला तुम्हाला संपूर्ण मी जो परिसर आहे
तर या ठिकाणी मित्रांनो पहिले आपण जे पाहिलं ना, या ठिकाणी पहिले पायऱ्या नव्हत्या ना, तेव्हा इकडनं एंट्रन्स होता. आपण खालनं रोडनी जर चालत आलो तर इकडनं वरती यायला आपल्याला रस्ता होता, पण आता नवीन वाट झाली आहे त्यामुळं पायऱ्यांवरनं आपण डायरेक्टच वरती येऊ शकतो. माझ्या मागं तुम्ही पाहू शकतात हे मंदिर आहे मित्रांनो, तर दर्शन घेऊन आता आपण परिसरात फिरतो या मंदिराच्या. तर इथला संपूर्ण परिसर मी तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो आता मित्रांनो, खूप सुंदर परिसर आहे. त्यामुळे जर अहमदनगरमध्ये आलात किंवा अहमदनगर जिल्ह्यात जरी आलात तर एक दिवस काढा आणि या ठिकाणी या मंदिराला भेट द्या मित्रांनो, कारण खूप सुंदर आणि खूप निसर्गरम्य वातावरण म्हणू शकतो आपण. इतकं सुंदर वातावरण आहे की मित्रांनो मी आज तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे. आणि आजचं जी क्लायमेट आहे ना मित्रांनो, ऊन आहे पण असं जास्त काही कडक लागत नाही, तर थंडी पण लागते आहे, गार पण वाटतं आहे आणि छोटं छोटं म्हणजे कवळं कवळं ऊन पण वाटतं, तर खूप भारी वाटतं मित्रांनो. तर या नक्की नगरमध्ये जर आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. हो, दरीचा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो या ठिकाणावरनं खूप जबरदस्त दिसतं. मी तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून परत एकदा दाखवतो, दरी जर बघायची असेल ना तर या ठिकाणी या. बापरे बापरे बाप, हे पहा मित्रांनो ही जी दरी इकडनं कशी दिसते, खतरनाक एकदम संपूर्ण दरी. आणि जिकडं तिकडं लांबपर्यंत तुम्ही पाहाल ना की दरीच दरी आहे. आणि इकडनं हे डायरेक्ट असं मंदिर मंदिर खूप उंचावरती आहे मित्रांनो हे, त्यामुळं वर आल्याच्या नंतर हे संपूर्ण जो भाग असतो तो एकदम खाली जातो आणि ही संपूर्ण अशी दरीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. वातावरण इतकं भारी आहे ना मित्रांनो की आता अक्षरशः भूक लागली आहे मला. या ठिकाणी भंडारा पण असतो पण आपल्याला यायला उशीर झाल्यामुळे काय तो भंडारा संपला. सकाळी सकाळी या ठिकाणी महाप्रसादाचा म्हणजे भंडारा आयोजित केलेला असतो. आता तो रोज असतो का ते नाही माहिती आपल्याला. तर या ठिकाणी आपण काही या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलूयात. तर या मंदिराविषयी काय सांगता येईल बरं तुम्हाला काका? बरं ठीक आहे, आपण त्यांनाच विचारूयात. मला एक तुम्हाला विचारायचं आहे मित्रांनो, हे जे काही मी व्लॉग्स बनवतो ना तर हे मी मराठी भाषेतनं बनवतो, तर मला असं आढळतं आहे की बाबा या ठिकाणी हिंदी भाषिक जी पब्लिक आहे आपली, हिंदी भाषिक जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचं संख्या जास्त आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आपले जे व्लॉग्स असतात ते हिंदीत असायला पाहिजे की मराठीत असायला पाहिजे? तर ते एकदा मला कमेंट करून तुम्ही कळवा. तर ज्या तुम्ही कमेंट्स करताल त्यावरनं मी या पुढून म्हणजे हिंदीत बनवायचे का मराठीत बनवायचे ते तुम्ही मला सांगा. तर तुम्ही जर म्हटले हिंदीत करत जा तर आपण हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवत जाऊयात, आणि तुम्ही जर म्हणले मराठीत बनवचा तर आपण मराठीतच कंटिन्यू घेऊयात. तर चला मित्रांनो दर्शन झाले, आता मला एक छोटासा फोटो घ्यायचा आहे, एक फोटो घेतो आणि मग खाली जाऊन तुमच्यासोबत बोलतो परत. ते म्हणतात ना मित्रांनो, नशिबात जर एखादी वस्तू आपल्या असेल किंवा एखादी गोष्ट जर असेल ना तर ते आपल्याला भेटल्या वाचून राहत नाही. तर आपल्या बाबतीत पण या मंदिरामध्ये तसंच काही घडलंय मित्रांनो. आपण बोललो होतो की या ठिकाणचा महाप्रसाद संपलाय, पण नाही मित्रांनो, आता परत एकदा महाप्रसादाचा टायमिंग झालाय. तर आपण तिकडे शूट करत बसलो होतो आणि या मावशीत त्यांनी आपल्याला आवाज दिला की बाबा प्रसाद चालू झालाय, हे मागं बसल्यात त्या. तर त्यांच्यामुळे खरं तर आपल्याला आज महाप्रसाद आपल्या नशिबात आला होता. तर आपल्याला वाटलं होतं की सकाळीच भेटतो आणि आपण निघालो होतो घरी, पण आपण परत वर आलो आणि आता हे पा महाप्रसाद सुरू झालाय. एकाच थाळीमध्ये आपण घेणार आहोत. सोनू भाऊ आणि मी बसलो इथं चिंचेच्या झाडाखाली प्रसन्न असं एकदम सुंदर वातावरण. मित्रांनो खरंच सांगतो एकदा जर नगरला आलात ना तर या ठिकाणी नक्की भेट द्या मित्रांनो. काल युट्यूब अनालिटिक्स चेक करत होतो तर रिसर्च टॅबमध्ये आम्हाला कळतं ना की सध्या आपल्या या चॅनलवरती पब्लिक काय सर्च करते. तर एक टॉपिक दिसला अहमदनगरमधील पर्यटन स्थळं पिकनिक स्पॉट, तर म्हटलं चला आपल्या अहमदनगरमध्ये खूप सुंदर असं हे मंदिर आहे गोरक्षनाथांचं. तर आजचा हा ब्लॉग आपण गोरक्षनाथ गडाचाच बनवूयात, त्याच निमित्ताने आज मी या ठिकाणी आलतो आणि हा ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आता इथं अजून एक स्पॉट आहे शेवटचा, तो पाहायचा राहिला होता, तो म्हटलं तो पण बघूयात. कारण मी पण या ठिकाणी कधी म्हणजे इकडच्या स्पॉटला आलो नव्हतो, मंदिरात तसं बराच वेळ आलतो पण या स्पॉटला आलो नव्हतो. तर या ठिकाणी हे झाडाला काहीतरी असं बांधलेलं दिसतंय, हे नक्की काय मला माहिती नाही, तर त्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण आपल्याला माहिती नाही. आणि इकडं काहीतरी
कार्यक्रम चाललं आहे ते पण बघत आपण यांचं काय चाललं आहे. जंगलात उतरले ती पोरं खाली. हे पा इकडनं संपूर्ण अशी खोल दरी आहे आणि हे पोरं इकडं खाली उतरतात. येत काय रे मित्रांनो इकडं खाली काय नाही चाललो. आता इकडं कुठं घरी का? झेंडा खाली कुठं चालले? इकडनं आता चालू. आता आमच्या फळात बर या इकडे खाली शेत चालू आहे तिकडे. अच्छा म्हणजे जंगलामध्ये शेत आहे का तुमचं? नाही म्हणजे तिकडं शेत चालू आहे ना आमचं, त्याच्यामुळे तिकडे चालू. बर बर बर. काय ऊस तोडीला का? बर बघा आता हे लोक एवढ्या जंगलात आणि अशा या भागातनं खाली डोंगरावरनं खाली उतरत ऊस तोडीसाठी चाललेत. कुठं ऊस आहे मला तर लांबलांबपर्यंत दिसत नाही देव जाणे. ते तिकडं खाली दरीमध्ये उतरत होते. मला प्रश्न पडला यार ही लोक इकडं कुठं चालले, म्हणून आपण त्यांना विचारलं की तुम्ही नेमकं तिकडं कुठं चाललेत. तर ते बोलले की तिकडं आमचं ऊस तोडीचं काम चाललंय, त्यामुळे इकडं आलो होतो दर्शन घ्यायला. आणि दर्शन घेऊन आता पट खाली ऊस तोडीला चालू असतं. तुम्हाला मी दाखवलं तर हे नेमकं हे झाडाचं काय बरं तुम्हाला माहिती सुरू हो काय ते? काय मित्रांनो मला तर माहीत नाही ते काय आहे. जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगा नक्की ते काय आहे. तर गोरक्षनाथांविषयी जर तुम्हाला म्हणजे अजून जास्त जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो की गोरक्षनाथ नेमके कोण होते, त्यांचा जन्म कसा झाला, तर त्याच्याविषयी आमच्या वडिलांनी एक सुंदर असा देखावा सादर केला होता मित्रांनो. तर वडील मूर्तिकार आहेत, तर त्यांनी एक आरस बनवली होती गोरक्षनाथ जन्माची. तर इथं वरती मी तुम्हाला त्याची एक लिंक देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक टाकेल त्या व्हिडिओची. एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला पण कळेल की बाबा भगवान गोरक्षनाथांचा जन्म कसा झाला होता. चला उतरलो मी आता खाली. हे असं छोटंसं मार्केट आहे, या ठिकाणी तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते. तर थोडंसं शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे पा श्रीफळ पाणी बाटल पाहिजे असेल तर आणि बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हे असं छोटंसं मार्केट या ठिकाणी आणि याच दुकानांच्या एक्झॅक्ट बॅक साईडला टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग आहे, ज्या ठिकाणी आपण आपली बसंती लावलेली आहे. तर आता बसंती उचलूयात आणि निघायची गोळी घेऊयात. तर हा होता मित्रांनो आजचा आपला गोरक्षनाथ गडाचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग खूप आवडला असेल. मला माहिती आहे तो तुम्हाला आवडलेलाच आहे, त्यामुळे तुम्ही आता लगेचच आपल्या या आजच्या ब्लॉगवरती लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार हे मला पूर्ण पक्का माहिती आहे. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय. गुड बाय. Yeah.